गोविंद शिल्प घेऊन येत आहे 89 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये: मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीटू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, खुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, लाकडी रोड, पंढरपूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा. पुण्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्यानं सखल भागात येणाऱ्या पुराचा सामना करण्यासाठी एकता नगर येथे लष्करी मदत पथके तैनात करण्यात आली आहेत. यात पायदळ दल, बॉम्बे इंजिनियर्स ग्रुपमधील इंजिनियर टास्क फोर्स आणि MH खडकी येथील वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह 100+ अधिक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. बचाव नौका, क्वाड कॉप्टर आणि इतर आवश्यक उपकरणांनी सुसज्ज पथके तात्काळ मदत देण्यासाठी आणि अविरत पावसाच्या दरम्यान सामान्य स्थिती करण्यासाठी सज्ज आहेत. मान्सूनमध्ये 2 वेळा पुणे शहरातील अनेक भाग पाण्यात गेले, त्यानंतर रविवारी पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पुण्यात पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला अलर्ट राहण्याचे आदेश दिलेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे जिल्ह्यातील ब्ल्यू लाईन म्हणजे धोकादायक पूर रेषेच्या आतील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे आदेश दिले आहेत. पुणे शहरातील सर्व भागांमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. हवामान खात्याकडून शहराला सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. द्वारका अपार्टमेंटच्या बेसमेंटमध्ये पाणी घुसले, पहिल्या मजल्यावरचे लोक बाहेर जायला सुरुवात झाली आहे. सिंहगड रस्त्यावरील एकता नगरमध्ये पाणी भरायला सुरुवात झाली आहे. द्वारका सोसायटी पूर्ण रिकामी करण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्याने पुणे आणि सातारा जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केला आहे. कोयना धरण क्षेत्रात तसेच पुणे जिल्ह्यातील खडकवासला, पवना, मुळशी, सासकमान धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत असून धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने या धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात येतो आहे. खडकवासला धरणातून सध्या 27,016 क्युसेस, मुळशीतून 27,609 क्युसेस, पवनातून 5,000 क्युसेस, सासकमान धरणातून 8,050 क्युसेस वेगानं विसर्ग सुरू आहे. धरण क्षेत्रात अतिवृष्टी सुरू राहिल्यास विसर्गाचा वेग वाढवण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पुणे, पिंपरी चिंचवड शहर आणि परिसरातील नद्यांच्या पूररेषेलगतच्या तसेच सखल भागातील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.